त्रासदायक ठरतोय बघा, ड्रायव्हर वगैरे असेल तर आपण पाहू शकतो या वेळेस पहिला चेंडू आपल्याला पहाळा मिळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, व्यवस्थित टायमिंग करताना नाहीये. सुमित पहाळा मिळते चेंडूला, फील्ड करतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. जोडी आपण पहिला तर योगेश मोरे आणि प्रदीप, विनंती करतोय जर काही उपाय होत असेल त्या टेम्पोवर, तर मिरर खूप त्रासदायक ठरतोय. प्लीज विनंती करते, ड्रायव्हर वगैरे असेल तर प्लीज त्याला टेम्पो काढण्यासाठी किंवा आपल्याकडे काय त्याच्यावर उपाय असेल तर प्लीज उपाय करा त्या मिररवर, कारण की आपण पाहू शकतो या दिशेने त्रासदायक मिरर ठरते. जर मात्र मॅच ऑन आहे मैदानाच्या मध्ये, योगेश मोरे प्रदीप भोईर ही जोडी यावेळी सोडवण्याचा प्रयत्न. इंडिया राष्ट्ररक्षक आहे तिथे, चांगला छळ टिपला जातोय विकास होता आणि पहिला फलंदाज बाद युक्ती एलन वाढाई पडल्या. थँक्यू थँक्यू. जे पहिला विकेट इथे गमावला गेला पानखंड स्पोर्ट्स ए संघ, दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिला होता पानखंड स्पोर्ट्स बी संघ चांगला प्रदर्शन करत होता, मात्र शेवटच्या मॅचमध्ये त्यांच्या हाती आली ती म्हणजे फक्त आणि फक्त निराशा. आज मात्र या टीमकडे महत्त्वपूर्ण खेळाडू किरण केणे पाहायला मिळत नाहीये, एक परिपक्व ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतोय तो. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न, धमाका, प्रदीप नावाचा चेंडू पार, सहा धावांचा षटकार. तर इथे आपण पाहू शकतोय षटकार आलाय, विकेट आला होता तर त्यानंतर प्रदीपला स्ट्राईक मिळाली ही क्षमता या खेळाडूकडे. यावेळेस आपण बघतोय बॅटचा इनर एज होता, मात्र आपण पाहतोय की व्यवस्थित बॅटमध्ये आला नाही, बॅटच्या आदल्या भागाला लागून चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग ऑन पट्ट्यामध्ये, खेळाडू तिथे होते. आणि आपण पाहिलं तर धाव मिळते, एक स्ट्राईक बदल होते, स्ट्राईक यांकडे येते रोहित दळवे. पहिल्या षटकाचा आपण उल्लेख केला तर करण सनवणेच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय, विकेट जरूर मिळवला गेला होता योगेश. ओ रोहित साहेब हा चेंडू उचली घेणारा चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र सक्सेस होताना मिळत नाहीये. पाच चेंडू टाकून झालेत, धावसंख्या आठ. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, अपील, प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं उत्तर मिळालं की फलंदाज बाद, षटकाची समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दहा फलकावर आठ धावा, दोन बाद आठ अशी स्थिती पाहायला मिळते आपल्याला युक्ती इलय वांडा वालाईपाडा या टीमची. थोडा इकडे सरकावा, या बाजूने सरकावा प्लीज, कपडा या बाजूने सरकावा, या बाजूने सरकावा, हा तिथेच, थोडा मध्ये, थोडासा इकडे घ्या, थोडासा मध्ये घ्या. मला वाटते जिथे जे कपडा लावते जे उभे आहेत त्यांच्या समोरच कपडा लावा, पुट्टा लावतायत. हा बस बस पूर्ण पॅक केलं तर बरंच होईल, नाहीतर नंतर सुद्धा ते त्रासदायक ठरेल आपल्यासाठी. ओके, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या एक षटकार लागून आपण पाहिली तर आठ धावा, बॅट्समन मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळते आपल्याला संदेश आणि गोलंदाजी मार्कवर येत आहे नंदकुमार.
चांगला बॉलर आहे पानखंडा स्पोर्ट्स ए या टीमचा किरण करण आणि त्यानंतर नंदकुमार असे हे गोलंदाज आहेत. त्याचनंतर आपण पाहू शकतो की नितीन सुद्धा या टीममध्ये असतोय, मात्र नितीन बरेचसा काळ पाहिला पण की या टीममध्ये पाहायला मिळालेला नाही आहे. त्याच्यासुद्धा कमी उडे जाणेल किरण आणि नितीन हे दोन जर खेळाडू आपण पाहिले ना या टीममध्ये आले की खूप स्ट्रॉंग संघ एक पाहायला मिळतोय. नंदूचा पुढचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर केला नव्हता. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय चांगला बॉल पाहायला मिळतोय इथे पानखंडा स्पोर्ट्स ए संघ पाहायला मिळतोय आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये एक पानखंडा स्पोर्ट्सचा बी संघ पाहिला होता आपण, प्रदर्शन चांगलं झालं होतं. या टीमचं कसं राहतंय हे पाहूया. पुढचा चेंडू नंदकुमार, ओ आणखीन एक चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे संदेशला रोखून ठेवले, अकडून ठेवले, जकडून ठेवले आणि खेळपट्टीवर पकडून ठेवलंय असं म्हणू शकते. या घडीला चांगली बॉलिंग पेश करतोय, खोल टप्प्यामध्ये जास्त जास्त विश्वास ठेवतोय नंदकुमार. रेग्युलर गोलंदाज म्हणून त्याचा वापर सातत्याने केला जातोय. जरूर आज आपण पहिले किरण नाही आहे टीमकडे, आता त्याची कमी आणि त्याची उणीव जाणवत नाहीये. मात्र यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू आहे, पंच स्थिर आहे, त्याचाच अर्थ हा चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते इथे. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की रुपेश दांडेकर आपण पाहू शकतोय मुख्य अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि दर्शवलं गेलं की हा चांगला चेंडू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव आलेली आहे. या सीझनचा आपण उल्लेख केला युक्त इलेव्हन पाडा या टीमने आपण म्हणलं तर दोन चांगली पारितोषिक पटकावली होती. खंडीपाड्याची टुर्नामेंट आपल्या नावावर केली होती, पालनपाड्याच्या मैदानावर आपण पाहिलं एक पारितोषिक पटकावला होता. यावेळेस पाहतोय फटका खेळला गेला, मात्र फसू शकतोय. विकास आहे तिथे आणि विकासच्या हातामध्ये झेल सोपवला जातोय आणि फळंदाज केला जातोय इथे फेळ. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केला नंदकुमारने या ओव्हरमध्ये. कसून गोलंदाजी केली पहिल्या षटकाचा आपण उल्लेख केला तर जवळजवळ तिसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. त्यात नंतर आपण बघितलं सात चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव आलेली आहे. चिंतेचा विषय बनलाय वालायपड या टीमसाठी. तर चिंता दूर केली जाईल का काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. प्रदीपच्या बॅटमधून मोक्याच्या क्षणी येतोय चौकार आणि वेलकम बाउंड्री त्याला म्हणू शकतो आणि चार धावांचा इशारा. धावसंख्या धाव फळकावर आपल्याला पाहायला मिळते 13 आणि त्या 13 धावसंख्येमध्ये आपण उल्लेख केला तर प्रदीप या खेळाडूचं योगदान आपण पाहू शकतोय. जवळजवळ एकमेव असा खेळाडू आहे आणि त्याच्याच त्या 13 धावा पाहायला मिळतात, एक चौकार षटकार आणि 3 सिंगल. आता मात्र जोडी पाहतोय आपण मैदानाच्या मध्ये, प्रदीप भोईर आणि नितेश भोईर दोन बंधू आणि त्यांचे पिताश्री आमच्या मागे बसलेत कमलाकर भोईर. नेहमीच सातत्याने त्या क्रिकेटच्या टुर्नामेंट आहेत आणि जिथे जिथे आपण पाहिलं जिथे वालाईपाडा असेल तिथे आपण पाहू शकतो कमलाकरची भोईर सर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी नेहमीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत असते. आता मात्र आपण पाहिले पहिल्या दोन षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्याला म्हणू शकते ती गोलंदाजी पेश केले. तिसऱ्या षटकामध्ये कोणाला बोलवलंय सुमितला नितेशच्या समोर. पहिला चेंडू दिशाहीन फेकला जातोय, वाईट चेंडूचा इशारा मिळतोय एक्स्ट्रा. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये भर पडते आणि अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर जे दोन गोलंदाजांनी केलेली मेहनत त्याच्यावर पाणी फेरेल. त्यावेळेला आपण बघितलं की ऑफस्टंपच्या बाहेर लाईन लेंथ सापडत नाहीये सुमितला. सुमित सरावडे पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये आपण आला होता करण सरावडे,
दुसऱ्या षटकामध्ये सुमित सरावडे, तिसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण. सोडून दिलंय आणखीन एका वाईट चेंडू, म्हणजे त्या दोन गोलंदाजांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीवर पाणी फेडण्याचं काम गोलंदाज करतो. तीन अतिरिक्त धावा इथे खर्च केल्यात, तीन एक्स्ट्रा लागोपाठचे तीन चेंडू वाईट. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं विकेटची अटॅक झाली, चौकारीची अटॅक झाली, त्यानंतर आपण पाहिला तर अंपायर काहीतरी इशारा देत आहेत आयोजकांशी संपर्क साधा. तर अपेक्षा होती की गोलंदाजचा बदली करावं, पण मात्र ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की गोलंदाज बदलला नाहीये. जर दुखापत झाली असतं किंवा रिटायर्ड हटच्या स्वरूपात बदलला असता, मात्र आपण पाहतोय की तीन लागोपाठ वाईट चेंडू फेकल्यानंतर गोलंदाज बदलला जाणार नाही. टाइम झालाय 38 सर्कलमध्ये नितेशचा फटका जरूर फसला होता. नंदकुमार क्या बात है, चांगलं शतरक्षण करताना पाहायला मिळतंय. तर ही जोडी आपण पाहिली ना, तर ब्रदर्स दोन भाऊ, बऱ्याचशा वेळेला या दोन खेळाडूंनी आपल्या टीमची जी नौका अडचणीमध्ये सापडल्यानंतर त्या नौकेला पार देण्याचं सुद्धा काम केलं गेलंय. चांगला बॉल पाहतोय आपण. आता प्रदीप सारख्या फलंदाजाला आपण पाहू शकतो की ॲलिव्हेशन देत नाहीये. चांगला थ्रो होता विकासच्या माध्यमातून, बॅकअप होईत का, बॅकअप सुद्धा झालंय. धावसंख्या 19, षटकातील चेंडू टाकून झाले तर दोन. जवळजवळ दोन षटकामध्ये 13 धावा होत्या, आता मात्र आपण तिसऱ्या षटकामधले दोन चेंडू टाकून झाल्यानंतर 19. स्थिती कुठेतरी आपण पाहिलं तर पलटताना पाळा मिळतंय वालाई पाडा संघ. जर कस मारण्याचा प्रयत्न होता, पाडल्यानंतर खाली राहतोय चेंडू आणि हे बॅटची आतली कडा सुद्धा घेतोय तर डॉट चेंडू जातोय. धावेमध्ये इंटरेस्ट दाखवला जात नाहीये, कारण की जवळजवळ इथे धाव होण्याची चान्स नव्हता, कारण की अष्टरक्षक आहेत जवळच आणि जास्त लांबी चेंडू नव्हता. डॉट चेंडू पाळा पडतोय या तिसऱ्या षटकामध्ये. सुमित जवळजवळ तीन खराब चेंडू हाताळले होते, त्यानंतर कमबॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय या ओव्हरमध्ये. बाउन्सरचा मारा केला जातोय, पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. रुपेश दांडेकर सरांना इशारा दिलाय, वाईट चेंडूची नोंद केली जाते. अतिरिक्त आतापर्यंत या षटकामध्ये चार धावा आलेल्या आहेत, चार एक्स्ट्रा, चार वाईट चेंडू पाळा मिळालेत. कुठेतरी आपण पाहू शकतोय प्रेशर जाणवते की काय गोलंदाज सुमित. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये मोठा फटका, सहा धावांसाठी षटकार. वेळेस आपण पाहू शकतो की प्रदीपच्या झोन मध्ये चेंडू आणि त्या चेंडूवर तुटून पडला गेला लॉंगॉन चेंडू करून प्रेक्षणीय चौकार. धावसंख्येचा आकार 26. त्यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न संतोष, मात्र प्रयत्न करत होता, झेल होता, मात्र झेलला मात्र कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालं नाहीये. एका हाताने प्रयत्न जरूर केला होता, मात्र हा कॅच पकडायला हवा होता. प्रदीप सारखा खेळाडूला बाद करण्याची संधी मात्र तुम्ही गमावली गेल्यानंतर तो बागात पडेल यामध्ये शंका नाहीये. इथे पाहिलं आपण धावसंख्याचा आकार वाढतोय, 28 धावा आपल्याला धावसंख्येवर पूर्ण होताना पाळा मिळतायत. या षटकामध्ये पाहिलं तर चांगल्या धावा आल्या जवळजवळ, या षटकामध्ये आपण पाहिलं 15 धावा आल्यात, कारण की पहिल्या दोन षटकामध्ये फक्त 13 धावा आल्या होत्या. सरासरीमध्ये आता येताना पाहायला मिळतंय युक्ती 11 वालाई पाडा संघ. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हुक खेळायचा होता. लॉंगलेगच्या दिशेने चेंडू निघून गेलाय, शतरक्षक चेंडूच्या मागे जातोय. सुपर्द चेंडूला उचलला चाल, फील्ड केला जाईल. दोन धावा, धावसंख्या कंप्लीट होते धावफलकावर 30. सरासरी आता मात्र मिळतंय ज्या प्रकारे आपण पाहिलं तर 10
10 ची सरासरी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये आता मात्र किती धावा इथे जमा करतोय युक्ती 11 वाला पडा संघ, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। घेऊया डीजे ब्रेक। लेफ्ट आर्म गोलंदाज, पहिला चेंडू आपण पाहिला, चांगला स्वरूप आहेचा, नितेशला अपेक्षा होती वाईट चेंडूची, मात्र इथे मागून मिळणार नाहीये। या प्रकारे म्हटलं जाते ना, जर मागून मिळाला असता तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक हे देवाने कधीच कमी पडू दिले नसतं। मात्र इथे मागावं लागणार नाही तर मेहनत करावी लागेल, मेहनत करील तर तुम्हाला मिळेल। पुढचा चेंडू नितेश साठी, अपील अपिलीला उत्तर मिळालंय आणि मोठा एज आहे इथे, फलंदाज बाद होतोय। देताना पहाडा मिळते आता मात्र अल्पेश भोईर, नितेशने थोडस आपण पाहिलं की निराश केलंय, कारण की एका बाजूने आपण पाहतोय आपल्या समोर प्रदीप चांगल्या लयमध्ये आहे, त्याला स्ट्राईक वर कसं आणायचं ह्यावर विचार करायला हवा होता। मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये तुळशीरामला आतापर्यंत 2 चांगले चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालंय, शतरक्षणामध्ये डीपमध्ये शतरक्षण व्यूहरचना आपला जरूर पाहायला मिळते। यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू, आतापर्यंत आपण पाहतोय की प्रदीप नाराज होतोय, स्ट्राईक मिळत नाहीये, 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत या षटकामध्ये, धावसंख्या स्थिर आहे 30 धावा। अशाच प्रकारचं जर आपण पाहू शकतो प्रदर्शन करत राहिलो तर पानखंडा संघ पूर्णपणे हावी होईल आपल्यावर, नाराजी व्यक्त केली जाते प्रदीपच्या माध्यमातून। आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडू, या षटकातील 4 चेंडू निर्धाव आणि त्यामध्ये आपण बघितलं तर 1 विकेट, म्हणजे नितेशने 2 चेंडू खेळला आणि अल्पेश 2 चेंडू खेळतोय, 4 चेंडू समाप्त झालेत, 2 चेंडू शिल्लक आणि त्या 2 पैकी म्हणजेच आता पाहिलं तर प्रदीपसाठी शिल्लक असेल 1।
मात्र आपण पाहतोय की एक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला होता आणि तेच म्हणत होते की प्रदीप साठी एकच चेंडू शिल्लक असेल आणि तोच एक चेंडू मिळाला त्याला, मात्र कारण की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही. धाव संख्या 31 धावा काय गोलंदाजी केले तुलसीराम सामरे, 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच तयारीत राहायचं होली क्रॉस गोडबंदर टीमचे कर्णधार, त्यानंतर जीवतानी वाली टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्लीज टॉस करण्यासाठी लगेचच जीवतानी वाली टीमचे कर्णधार आणि होली क्रॉस गोडबंदर टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. यावेळेस पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र या प्रयत्नाला मिळते यश आणि हा येतोय चौकार. गरज होती फटक्याची, कारण की या खेळाडूला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरकडे उभं केलं होतं, मात्र त्याने नाराजी व्यक्त केली होती. कारण काय होतं, काय नाराजी व्यक्त केली, त्याचं कारण प्रमुख की त्याने लगावलेला हा चौकार उत्तर असेल, कारण की मी चांगल्या लयमध्ये होते, चांगली बॅटिंग करत होतो, तुम्ही मला स्ट्राईक का डाय दिलंय हे त्याचं उत्तर होतं. आणि मात्र आपण पाहिलं की 4 षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या 10 फलकावर आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धाव फलकावर कंप्लीट होत आहेत, 35 धावा आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळतंय. कशा परीने या 36 धावा कंप्लीट केल्या जातील आणि कशा प्रकारची रणनीती मैदानाच्या मध्ये आखली जाईल 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मात्र काय घडते काय बिघडते प्रत्यक्षात मैदानामध्ये हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र जातोय आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील आमचे दोन कर्णधार होली क्रॉस गोडबंदर आणि जीवतानी वालीव या टीमचे. थँक्यू डिस. जरा आपण जाऊया टॉस कडे जिथे टॉस केला जाईल. मी विनंती करते आदरणीय सन्माने बाबूदादा महाली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, आणि त्याचनंतर आपण बघितलं या स्पर्धेचे सर्वे सर्व आपण पाहू शकतो. स्पर्धा जे एव्हंट स्पर्धा तुमच्या आमच्या समोर उभी केली अशी आपण पहिल्या बाबूदादा महाली त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. मिलिंद असायचे मिलिंद तर कॉल येतोय वॉल्यू टीमच्या माध्यमातून, छापा असा कॉल आहे आणि एक काटा जाते गोडबंदर टीमच्या खात्यामध्ये. धन्यवाद बाबूदा. तर मिलिंद टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? फिल्डिंगचा फिल्डिंग घेणार आम्ही. या मॅचसाठी तुमची तयारी किती होती? आमच्याकडे बॉलर आहेत पण आता बघूया 50-30 आतमध्ये अडकूया. आज या टुर्नामेंटमध्ये खेळताना तुमच्या मैदानावर सुद्धा एक चांगली टुर्नामेंट चालू आहे, मात्र या तुमच्या टीममध्ये तुमचे जे सर्व खेळाडू आहेत की कोणता खेळाडू अनुपस्थित आहे आपल्या टीममध्ये? आमच्या टीममध्ये भरपूर म्हणजे कमी फिल्डर आहेत थोडे, पण तरी पण आम्ही आलो. तर त्यांची कमी जाणून देणार नाही अपेक्षा असेल. तर जाऊया आता मात्र वालीव टीमकडे जिथे सज्ज आहेत कर्णधार. टॉस हरला आहेत, टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असती म्हणासारखं झालंय. या मैदानाचा तुम्हाला चांगल्या परीने आढावा माहिती आहे. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती पर्यंत त्याचं टोटल आपण लक्षात ठेवू शकतो? 35 ते 40. 35 ते 40. निलेश सोडला, तू सोडला, वसंत समरा, त्याच्या व्यतिरिक्त कोणता फलंदाज असेल की त्याच्याकडून तुला चांगली अपेक्षा असेल? अनिल आहे, गणेश आहे, हरेश्वर थोडगे आहे. एकंदरीत या टुर्नामेंटच्या बद्दल काय म्हणणार? मागच्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या तुम्ही सुपर 6 आला होतात आणि मात्र थोडंसं मागे पडला होतात, मात्र आज या मैदानामध्ये पहिला मॅच जिंकून येणाऱ्या ज्या काही टीम्स आहेत त्यांना काही संदेश देण्याचा प्रयत्न करणार की या मॅच या मैदानामध्ये आज आम्ही सुद्धा चॅलेंजर आहोत तुमच्यासाठी? असंच काय प्रयत्न करू आणि ही टुर्नामेंट म्हणजे सर्वात चांगली टुर्नामेंट होते. धन्यवाद, शुभेच्छा देते तुम्हाला अँड बेस्ट ऑफ लक. तर हे होते दोन कर्णधार, एकीकडे जीवतानी वालीव आणि दुसरीकडे आपण बघितलं तर होली क्रॉस गोडबंदर संघ. टॉस जिंकला होली क्रॉस गोडबंदर या टीमने, डिसाईड केलं ती बॉल फर्स्ट फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आहे वालीव या टीमला. हा मॅच प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर, मात्र जो सध्या चालू असलेला मॅच आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या मॅचचं धावतं विवरण करण्यासाठी जोडलेले आहेत आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम पायगाव वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा एक बुलंद आणि कडक आवाज म्हणून ज्यांना ओळखला जाते आमचे जवळचे मित्र विजय भोईस सर यांच्याकडे बोलूया. धन्यवाद जयेश शिडुकले. मदनशाह मध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीतला 5वा सामना.
हेलो हेलो युक्ति वालयपाड़ा पानखंड स्फोट ए संघ अपन पहतो मैदान शाहत मधे चार षटका मध्य 36 लक्ष्य है टीम वालयपाड़ा संघान प्रथम फलंदाजी करून पानखंड स्फोट पानखंडा या संघा समोर राइट नंबर देव के षटक पहला चेंडू पहला चेंडू जर आप बगितर एक सिंगल अटैकनी पहाल मिलते प्रदीप भोईर गोलंदाजी करना अवले सज्ज 36 लक्ष है चार षटका मधे राइट टर्मर दोगे षटक चेंडू एक समोर दिशे हा शॉट खेलला गेला क्षेत्ररक्षक है एक धाव जरूर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण केले। तर विजय तुला एक गोष्ट सांगेन मी की मागच्या वर्षी सुद्धा पानखंडा हा संघ तुषार 11 धानव्या टीमच्या समोर खेळत होता आणि विश्वनाथ जाधव सारखा गोलंदाज समोर होता आणि जो नॉर्थ स्ट्राइकरकडे आपण फलंदाज पाहतोय रोशन उंबरसडा या खेळाडूंनी काय फलंदाजी केली होती विश्वनाथ जाधव सारख्या खेळाडूवर तुटून पडला होता बरसला होता आणि त्याच्यावर षटकाराची आतिषबाजी केली होती जवळजवळ एका षटकामध्ये दोन उत्तुंग षटकार सुद्धा लगावले गेले होते याच फलंदाजाने खूप चांगला फलंदाज आहे हा म्हणजे खूप अतिशय लढत पुन्हा एकदा या मैदानामध्ये निश्चित त्याच्याकडून पाहायला मिळेल आपल्याला षटक दिला पुढचा चेंडू यावेळेस सेंट फील्डच्या वरून हा शॉट खेळला गेला चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन दिशेने एक धाव वेगाने पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय धाव संख्या 2 ने पुढे सरकते ती म्हणजेच 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात पारुपेचं षटक मैदानी शहात मध्ये चालू आहे प्रदीप भोईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय पहिल्या चेंडूवरती एक सिंगल त्याच्यानंतर डबल आणखी एक डबल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते स्ट्राइक वरती फलंदाज आहे पुन्हा एकदा रोशन यावेळेस साडा बॅटने चेंडूवरती आक्रमण केले चेंडू जाईल 1 बाउंसी मारी शापार 4 धावण करता कमांडीज आहे अति वेगाने बॅटर फिरवली होती रोशन न मात्र चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये या सामन्याकरता आम्हाला फोनचे लाभले तर सुरेंद्रजी घाटाल खूप खूप आभार व्यक्त करते सुरेंद्रजी घाटाल स्क्वेलेक्स जपानच या सामन्याकरता छटका दिला पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला सोडून दिलं होतं पण आमच्याकडे वळतात रुपेश दांडेकर मॅन फॉर्म चिंचोटी एक चांगले अंपायरिंग रुपेश कडे देखील पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रदीप राईट नंबर देखील षटकातील पुढचा चेंडू यावेळेस चेंडू जाईल 1D डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल धाव सिंगलच्या सायना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीने 36 टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर खर्च केलेत येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये बनवायचे असतील 25 धावा 18 चेंडू 25 निश्चितच पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील आणि निश्चितच दोन संघामध्ये संघर्ष मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू आणि बॅटचा संघर्ष जरूर पाहायला मिळतो उद्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आमचे सहकारी समालोचक जयेश ढुकले यांचा देखील सामना निश्चित पाहायला मिळेल मला वाटतं विजय माझ्या आधी तू ऍक्शन मध्ये दिसणार आहे हे पण नक्की आहे निश्चितच थोड्या वेळानंतर आपण जाणार आहोत उद्याच्या शेड्यूल कडे देखील लक्ष केंद्रित करणार आहोत षटकातील पहिला चेंडू गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच
संदेश काठे या वेळेस दोन क्षेत्ररक्षक आले होते, मात्र दोन क्षेत्ररक्षकांना फसवून या वेळेस चेंडू सीमारेषा लगत गेला होता। तोपर्यंत निश्चितच हा तीन धावा या ठिकाणी पूर्ण केले, तीन या टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावरती। यावेळेस बिगिट मात्र उंची जास्त, दिशा कमी आणि फलंदाज रोशन या ठिकाणी जरूर बाद झालाय। थँक यू डीजे। एक अतिशय चांगला फलंदाज होता रोशन, मात्र यावेळेस रोशनला देखील परतावं लागलंय ज्या पद्धतीने संदेश काठे याचे कण ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवर जरूर तीन धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर ओवरफी चेंडू जरूर हाताला होता, मात्र मिस्टाईन स्ट्रोक पाहायला मिळाला। काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जेलच्या स्वरमध्ये रोशन उंबरसडा। हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसला या ठिकाणी, नवीन फलंदाज नंबर 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय संदीप। यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलंय डाव्याष्टी, पाहिलं चेंडू पंच आमच्याकडे वळता येत, एक धाव निश्चितच तुमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल एक्स्ट्राच्या स्वरूपात। ही धाव येताना आपल्याला पाहायला दिसली, व्हाईट चेंडू। षटकातील पुढचा बॉल यावेळेस जाईल स्वेलेक रिझनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे येतोय चेंडूला फील्ड करतोय, चेंडूची फेकी करतोय। तोपर्यंत निश्चितच या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या जातील, दोन या टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती। चेंडू जरूर टाकून झालेत या षटकातील एकूण 3, अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत या दुसऱ्या षटकातील। 36 पाटलाग पूर्ण करायचा आहे आणि त्या पाटलागाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, संदीप आणि विकास। ठिकाणी अजून एक वाईट चेंडू, संदेश गाठे याच्याकडून वारंवार वाईट चेंडू या ठिकाणी हाताळले जातात। आपल्या अकाउंट मध्ये बॅलेन्स किती आहे, दक्ष डुकले यांच्याकडून षटकार करता संदीप करता 100 कॅश प्राइज आहे। दक्ष जयेश डुकले यांच्याकडून हे दिलं जाईल, संदीप करता पारितोषिक आहे षटकार करता। यावेळेस मात्र येतोय हा या ठिकाणी षटकार, मला वाटतं संदीप नॉन स्ट्राईकला आहे, नाहीतर जयेश यांच्या टीम मधून निश्चितच 100 रुपये या ठिकाणी कपात केले असते। तर या ठिकाणी हा षटकार येतोय, षटकाराच्या साईडला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 आकड्यावरती। अजूनही चेंडू शिल्लक असतील, अजूनही चेंडू शिल्लक आहेत 13 आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता आहे। नवीन चेंडू आलेला आहे मैदानामध्ये, प्लीज क्षेत्ररक्षकांना विनंती करतोय की आपण लक्ष द्या, मैदानामध्ये नवीन चेंडू आम्ही पुरवला आहे तुमच्यापर्यंत। अजूनही जिंकण्याकरता 13 मध्ये बनवायचे आहेत 12। स्ट्राईक वरती फलंदाज विकास ऑन फायर झालाय आणि एक षटकाराच्या सहाय्याने त्याने देखील आपल्या संघाचा विकास या ठिकाणी केलाय, अतिशय चांगला फटका। यावेळेस अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक, पोहोचतोय मात्र झील या ठिकाणी सुटला गेलाय आणि दोन धावा देखील पूर्ण केले, दोन या टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती। अजूनही जिंकण्याकरता 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता। फर्स्ट फ्लोरला जो सिक्स मारला त्याला 100, सेकंड फ्लोरला मारला त्याला 200, थर्ड फ्लोरला मारला त्याला 300, जसं वरती मारलं तसं बेस्ट। नऊ मधला टावर आहे ना, जोपर्यंत मारलं तोपर्यंत
फर्स्ट फ्लोरला 100 सेकंड फ्लोरला 200 नाही रे अकरम भैया हॅलो तर एक महत्त्वपूर्ण सूचना आहे तर ती सूचना मिळते की जे आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले मान्यवर 12 चेंडू आणि किती धावांची गरज आहे 10 धावांची गरज आहे 10 10 तर महत्त्वपूर्ण सूचना अक्रम भाई यांच्याकडून पारितोषिक लावलंय की आपल्या मैदानाच्या समोर तो टॉवर उभा आहे. तर जिथे आपण म्हणतो ज्या प्रकारचे माळे आहेत प्रत्येक एक माळा दोन माळा तीन माळा चार माळा आणि त्या माळ्यानुसार ज्या माळ्यापर्यंत चेंडू मारला जायचा जसं जसं आपण पाहू शकतोय तसं तसं कॅश प्राईज दिला जाईल. म्हणजे पहिल्या माळ्यावर मारला 100 रुपये दुसऱ्या माळ्यावर मारला षटकार तर 200 रुपये आणि तिसऱ्या माळ्यावर जर मारला 300 रुपये जसं जसं आपण पाहिलं की जो टॉप पर्यंत मारू शकतो तिथपर्यंत आपण पाहू शकतो कॅश प्राईज इथे लावलं गेलंय अक्रमजी भाई यांच्या माध्यमातून षटकारासाठी हे पारितोषिक जाहीर झालंय. अतिशय चांगला एफर्ट पाहायला मिळाला होता मात्र चेंडूपासून थोडासा लांब राहिला होता. अतिशय चांगला पारितोषिक देखील अक्रम भाई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी नव मजल्याचा टॉवर आपल्याला समोर पाहायला मिळतोय आणि पहिल्या जर मजल्यावर मारला तर निश्चितच 100 दुसऱ्यावरती 200 तिसऱ्यावरती 300 चौथ्यावरती 400 आणि सर्वात जर उंच मारला तर 1000 रुपये देखील मिळाले जातील. मात्र जर या टॉवर वरती जर आपण बघितला तर विक्रम निश्चितच पाहायला मिळतोय. आकाश जो बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीचा खेळाडू आहे त्यांनी 6व्या मजल्यावरती षटकार मारलेला आहे. यावेळेस आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केले सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. अजून हे जिंकण्याकरता धावांची गरज आहे 9 चेंडू आणि 7 धावा. यावेळेस आपण बघितलं फलंदाज धावचिच्या स्वरूपामध्ये बाद जरूर होईल या ठिकाणी. संदीप या ठिकाणी धावचिच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आता मात्र जिंकण्याकरता चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये 6 ना. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि 8 मध्ये बनवायचे आहेत 6. सामन्याचं चित्र जरा क्लोज येताना आपल्याला जवळ जरूर पाहायला मिळत. वालेपाडाचा एक रेकॉर्ड आहे 6 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी करू दिल्या नव्हत्या. जगदंब स्फोट पेंड्रीपाडाच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना एक चांगला परफॉर्मन्स जरूर राहिला होता. मात्र यावेळेस जर आपण बघितलं सामोरे संघ आहे पानखंडा स्फोट पानखंडा यावेळेस आडव्या बॅटने चेंडूवरती आक्रमण केले एक धाव वेगाने पूर्ण केले दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली जाते. दोन्ही टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 मध्ये बनवाव्या लागतील. अजून सुद्धा विजय करता 4 धावा. अतिशय महत्वाची लढत मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय. एका बाजूने पानखंड स्फोट पानखंड दुसऱ्या बाजूने युक्ती 11 वालेपाडा. याच्यानंतर आणखी एक बिग मॅच पाहणार आहोत होली क्रॉस गोडबंदर वर्सेस आय जीवतानी स्फोट वालीव. सामरे ब्रदर्स एका बाजूने संघर्ष करताना पाहायला मिळते दुसऱ्या बाजूने असेल टीम होली क्रॉस घोडबंदर. पवार ब्रदर्स निश्चित पाहायला मिळतील. षटके दिलं पुढचा चेंडू
यावेळेस समोरच्या दिशेने खेळला गेलाय. वन बाउन्स चेंडू जाईल शिमा रेषा पार आणि हा येतोय विजयी चौकार.